सिंधुदुर्गामध्ये माजी खासदार निलेश राणे आज शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये निलेश राणे यांचा हा पक्ष प्रवेश होतोय। कुडाळ मालवण विधानसभेमधून निलेश राणे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। आणि आज विषयी आपण अधिक बोलूया, प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या सिंधुदुर्गातून आपल्या सोबत आहेत। उमेश, मोठी घडामोड म्हणून याकडे अर्थातच बघावं लागणार आहे। काल स्वतः निलेश राणे यांनी याबद्दलची घोषणा केलेली आहे आणि आज पक्षप्रवेश होतोय, कसा एकूणच हा सोहळा असणार आहे, कोण कोण उपस्थित राहतील? निश्चितच गुरु, आपण पाहिलं की काल निलेश राणे यांनी अधिकृत घोषणा केली की आपण एकनाथ शिंदेत प्रवेश शिवसेनेत प्रवेश करतोय आणि आज भव्य असा प्रवेश आहे। आज कुडाळच्या हायस्कूल पटांगणावर हा प्रवेश आहे आणि त्या प्रवेशादरम्यान उदय सामंत, दीपक केसरकर, रवींद्र फाटक, भरत गोगावले त्यांच्यासह अन्य मंत्री देखील येणार आहेत असे एक माहिती मिळते। आणि एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे, कारण कोकणातली ही पहिली प्रचाराची सभा असेल आणि त्या दरम्यान निलेश राणे हे भव्य शक्तीप्रदर्शन करणार आहेत आणि निलेश राणे देखील काय व्यासपीठावरून बोलणार आणि जे आलेले जे कार्यकर्त्यांना काय संबोधणार हे देखील बघावं लागणार आहे। पण कोकणातली पहिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली जी प्रचाराची सभा आहे, प्रचाराचा नारळ देखील ते फुटणार आहे अशी एकंदरीत माहिती मिळते। कारण शिंदे सेनेची जी एकनाथ शिंदे यांची सेनेची यादी जाहीर झाली आहे त्यामध्ये दीपक केसरकर यांचं नाव आलं आहे, त्यानंतर किरण सामंत आहे, त्यानंतर रत्नागिरीतले उदय सामंत यांचं नाव डिक्लेअर झालं आहे, निलेश राणे यांचं नाव डिक्लेअर होणं बाकी आहे। कारण त्यांची जर पक्ष प्रवेश झाला की लगेच त्यांचं नाव डिक्लेअर होईल, ते फॉर्म देखील भरतील। पण आजचा सोहळा जो भव्य दिव्य असेल आणि कुडाळच्या ह्या हायस्कूलवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे, 15 ते 20 हजार लोक जमतील असं तेथील जिल्हा प्रमुख आहेत एकनाथ शिंदे यांचे जे संजय आगरे यांनी देखील सांगितलं आहे, त्यामुळे कुठेतरी हा सोहळा सगळ्यांना मोठ्या उत्साहाचा आहे असं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत वातावरण आहे एकत्रित गुरु। बरोबर आहे, आणि या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी एकनाथ शिंदे काय भाष्य करतात या सगळ्यामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे। धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊयात, कोकणामध्ये शिंदेच्या सेनेमधून सर्वात जास्त आमदारांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये शिंदेंची पहिली जाहीर सभा होणार आहे। जाहीर सभेमध्ये माजी खासदार निलेश राणे हे शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांची पहिली जाहीर सभा आज कुडाळमध्ये होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रातले संपूर्ण दौरे होत आहेत, विधानसभेची निवडणूक लागली आहे, कोकणातली पहिली जाहीर सभा ही सिंधुदुर्गामध्ये होत आहे आणि कुडाळ मालवण या मतदारसंघ होत आहे। आपण बघतो की मोठी जय्यत तयारी या कुडाळ मालवण मतदारसंघ या कुडाळ हायस्कूलमध्ये आहे। 15 ते 20 हजार कार्यकर्ते येथे जमतील असं एकत्रित शब्द आहे। निलेश राणे यांचा पक्षप्रवेश येथील या सभेदरम्यान होणार आहे। जिल्हाध्यक्ष आहे शिवसेनेचे, अध्यक्ष साहेब काय सांगाल, कसं नियोजन असेल उद्याचं? भव्य दिव्य असं नियोजन असेल। हा आम्ही महत्त्वाचं म्हणजे आमच्या पक्षाचे नेते आणि आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांना खरोखर आम्ही आभार मानतो त्यांचे की आमचे सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती की कुडाळ मालवणची ही सीट शिवसेना धनुष्यबाण या निशाण्यावरच आम्हाला उमेदवार मिळावा, तर त्याप्रमाणे ते आमच्या सर्वसामान्य छोट्या कार्यकर्त्यांचा त्यांनी मान राखून ही आपल्याला काय सांगाल एकंदरीत कसलं वातावरण आहे? आनंदाचं वातावरण आहे, निलेश राणे आल्यामुळे आमची ताकद वाढणारच आहे, त्यामुळे आम्ही निलेश राणेंचं स्वागतच करतोय आमच्या पक्षात। काय सांगाल, निलेश राणे उद्या पक्षप्रवेश करत आहेत, मोठं शक्तीप्रदर्शन देखील? अगदी जिल्हावासियांमध्ये आनंद आहे, जुने जे निलेश राणे साहेबांचे चाहते आहेत अगदी उत्साहित आहेत। हे सर्व जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे पदाधिकारी होते त्यांनी सांगितलं की निलेश राणे यांच्या स्वागतासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत, मोठ्या संख्येने शिवसेना वाढेल। आणि सध्याची परिस्थिती आपण पाहिली की मोठी जो जनसमुदाय ह्याच ठिकाणी ह्या सभेच्या दरम्यान उद्या सायंकाळी जमणार आहे आणि मोठं शक्तीप्रदर्शन देखील माजी खासदार निलेश राणे हे करणार आहे, त्यामुळे उद्या एकनाथ शिंदे येथून नेमकं काय सांगतात, काय संबोधित करतात हे देखील पाहावं लागणार आहे। कारण कोकणातली पहिली ही जाहीर सभा ही कुडाळमध्ये होत आहे हे आपल्याला समजत आहे। कॅमेरामन सुरवेसह उमेश बुचडे, पुढारे न्यूज, सिंधुदुर्ग।